नादो महानोर साहेबांच्या संपूर्ण परिवाराला आत्ताच आम्ही भेटलो आणि अतिशय घरोब्याचे त्यांचे संबंध होते, अतिशय विश्वासाचे संबंध होते आणि त्यांची कन्या सरलाताई ते हेच सांगत होत्या की शेवटीचे जे शब्द होते ते सुद्धा साहेब पुस्तक, साहेब पुस्तक म्हणजे साहेब येणार इतका साहेब काय म्हणाले या संदर्भात त्यांची उत्सुकता होती आणि पुस्तक हा त्यांचा एक महत्त्वाचा विषय होता. कदाचित त्यांना साहेबांना पुस्तक द्यायचं असावं हा पण त्यांचा हेतू असावा आणि त्यामुळे मला असं वाटतं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं जे मैत्रीचं, विश्वासाचं, प्रेमाचं नातं आहे ते त्यांनी टिकवण्याचं काम केलं. अत्यंत निस्वार्थ, अत्यंत निरपेक्ष अशा पद्धतीच्या त्यांच्या अपेक्षा काही नसतानाची एक त्यांची निखळ मैत्री होती. सरलाताई हे पण सांगत होते की आता शेवटच्या ज्यावेळी ते थोडे फिरत होते आता एक 2 महिने अगोदर 3 महिने अगोदर त्यावेळी त्यांची अपेक्षा होती की मला पवारसाहेबांना फक्त भेटायला जायचं आहे किंवा माझ्या काही प्रेमाच्या लोकांना फक्त भेटायला जायचं आहे, त्यामध्ये सुद्धा बारामतीला मला घेऊन जावं अशी सुद्धा त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली होती. तर आणि साहेबांनी सुद्धा सगळ्यात जुन्या दिंडीच्या ज्या बाब त्यांच्या ज्या गप्पा आहेत त्या पण ते त्यांनी सांगितल्या, त्यांच्या परिवाराने सुद्धा त्या बऱ्यापैकी शेअर केल्या आणि मला असं वाटतं एकंदरतच त्यांचं जे कवी, लेखक आणि कादंबरीकार म्हणूनचं जे व्यक्तित्व आहे, खरं तर त्यां साहेबांची ही पण अपेक्षा होती की कुणी नंतरची पिढी करती आहे का किंवा अगोदरची, तर ती एकमेव मला वाटतं महानोर परिवारातला हा एकमेव गुणी असा साहित्यिक होऊन गेला की ज्यांनी एक वेगळं अजरामर असं नाव त्यांनी कमवलेलं आहे. तर आम्ही सगळ्यांनी सल्ला हाच की एकत्र राहून छानपैकी एकत्र राहून काम करा. शेवटी जे विधिलिखित आहे ते होतंच, अशाच पद्धतीचं त्यांचे त्या ठिकाणी होतं. आणि एक नक्कीच आहे की साहेबांचं महानोर परिवाराविषयी खूप प्रेम आहे आणि त्यामुळं काही त्यांच्या अडीअडचणी असतील तर साहेब हे त्यांचे नक्कीच अडचणी सोडवणारं एक घर आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.